अहमदाबाद मध्ये शरद पवार आणि गौतम अदानींमध्ये भेट, अदानींच्या खासगी कार्यक्रमात पवारांचा सहभाग। नागपुरात पूरस्थिती, 4 तासात 100 मिलीमीटर पाऊस। अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, घर दुकाने पाण्याखाली, पुरात एका महिलेचा मृत्यू। पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले, अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या दाखल, आतापर्यंत 400 अधिक लोकांचं रेस्क्यू। फडणवीसांचाही पूरस्थितीवर लक्ष, तर चंद्रशेखर बावनकुळेंकडून पालिकेच्या कमांड सेंटरला भेट, सीसीटीव्हीद्वारे पाहणी। पुढच्या 48 तासात राज्यात मान्सून सक्रिय होणार, 25 आणि 26 तारखेलाही मुसळधारेचा इशारा। मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यावर अजित पवार आग्रही, अजितदादा शिंदे फडणवीसांशी चर्चा करणार, यापूर्वी शहांशीही आरक्षणावर चर्चा, सूत्रांची माहिती। अपात्रतेवरील सुनावणी लाईव्ह दाखवा, विजय वडेट्टीवारांची नार्वेकरांकडे पत्राद्वारे मागणी, तर वडेट्टीवारांची मागणी योग्य, राऊतांचा दुजोरा। अपात्रतेच्या सुनावणीसाठी जेवढा वेळ घ्यायचा तितका घेणार, घाईत निर्णय घेणार नाही, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर भूमिकेवर ठाम। शिवसेना आमदार अपात्रतेवर सोमवारपासून सुनावणी, विधिमंडळ आजच उद्धव ठाकरे आणि शिंदेंना सुनावणीची वेळी हजर राहण्याची नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेच्या कल्याण मतदारसंघात भाजपच्या बैठका, शिंदेंसह सगळ्यांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, रोहित पवारांचा दावा। शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील, आमदार बच्चू कडू यांचं विधान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, शिंदे फडणवीस शेलारांच्या निवासस्थानी जाणार, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। सचिन वाझेला अंबानी कुटुंबियांच्या मनात दहशत निर्माण करायची होती, मनसुख हिरेनची सुनियोजित हत्या, वाझेचा जामीन फेटाळताना एनआयए कोर्टाचं निरीक्षण। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड मोठी गर्दी, दर्शनासाठी आलेल्या महिलेला मंडपात भोवळ। नगरच्या चौंडीतल्या दोन्ही आंदोलकांचा उपचार घेण्यास नकार, लवकरात लवकर धरणगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, आंदोलनकर्ते मागणीवर ठाम। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं घोषित केलेलं आमरण उपोषण 29 तारखेपर्यंत स्थगित, साखळी उपोषण आणि धरणं आंदोलन सुरूच राहणार। मुंबईत उद्या मेगाब्लॉक नाही, गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारचा मेगाब्लॉक रद्द, रेल्वे प्रशासनाचा निर्णय। आज 5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन, ठिकठिकाणी पालिकेकडून नियोजन, ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप। तेलंगणातील विकाराबादमध्ये स्कूल बसचा अपघात, 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले, बसचं स्टेअरिंग अडकल्यानं बस थेट तलावात। ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दमदार विजय, मालिकेत 1-0 आघाडी।